दिनांक 14 फेब्रुवारीला स्थानिक जळगाव जामोद येथे सकाळी 9 वाजता मी धावतो माझ्या आई वडिलांसाठी आणि शहीदांसाठी या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजभाऊ कुटे तर उद्घाटक डॉक्टर सौस्वातीताई वाकेकर ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थिती मुश्ताक भाईजान, अर्जुनभाऊ गुलक, संजय पारवे, कैलासबापू देशमुख, अविनाश उमरकर, रमेश ताडे, ॲडव्होकेट संदीप मानकर, सुनील बोदडे व डॉक्टर संदीप वाकेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करून झाली. प्रास्ताविक भाषणात के ओ इंगळे यांनी आई वडिलांचा आदर करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सौस्वातीताई यांनी शेतकरी आणि जवान हे देशाचे आधारस्तंभ असून युवा पिढीने आई वडिलांचे उपकार न विसरता त्यांच्याबद्दल आदर निर्माण करण्याचे आवाहन केले. इतर मान्यवरांमध्ये अविनाश उमरकर, कैलासबापू देशमुख, संजय पारवे आणि पंजाब मसा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्ष भाषणात राजभाऊ गुटे यांनी या कार्यक्रमाची मुक्त कंठाने स्तुती करून युवकांनी आई वडिलांना योग्य तो सन्मान द्यावा असे प्रतिपादन केले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 200 युवकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक चिखली येथील शुभम कैलास राठोड यांनी प्राप्त केला. डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यातर्फे 5,111 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर दुसरे बक्षीस 3,111 रुपयांचे अर्जुन रामदास सावळे यांना मुश्ताक भाई आणि श्रीयोग वेदांत सेवा समिती जळगाव जामोदच्या वतीने देण्यात आले. तर तृतीय बक्षीस विकास कैलास देशमुख सावरगाव 2,111 रुपये संजयजी पारवे यांच्या मार्फत देण्यात आले. तर प्रोत्साहनपर चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचे बक्षीस श्रीकृष्ण केदार, अनित भाई व अमोल तायडे यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता संकेत रहाटे, संतोष देवीकर, अमोल मानकर, रोहित गवई, धनंजय गोंबटकर, विशाल वानखडे तसेच इतर मित्रमंडळ तर विशेष सहकार्य तथागत क्रीडा मंडळ, धर्मवीर राजे, संभाजी क्रीडा मंडळ, राणा क्रीडा मंडळ, सावता क्रीडा मंडळ व श्रीयोग वेदांत सेवा समिती यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाभाऊ कोकाटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण केदार यांनी केले. त्याचबरोबरीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजभाऊ गुटे मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय मुश्ताक भाईजान, आदरणीय अर्जुनभाऊ गुलक, आदरणीय अविनाशभाऊ उमरकर, आमचे नगरसेवक आदरणीय श्रीकृष्णभाऊ केदार, जावेद भाऊ, आदरणीय रमेशभाऊ ताडे आणि ज्या या सर्व मुलांच्या मागे प्रेरणास्रोत म्हणून उभे असलेले आणि या जळगाव शहरामध्ये नियमित सामाजिक कार्यक्रमात ज्यांचा हिरिरीनं सहभाग असते असे समाजसेवक जनसेवक आदरणीय संजू पारवे, आदरणीय डॉक्टर संदीपजी वाकेकर, उपस्थित सर्व आदरणीय कैलास बापू देशमुख, सर्व जळगाव शहरातील गणमान्य व्यक्ती आणि ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे असे आदरणीय कैलासभाऊ इंगळे, आदरणीय पंजाब मसाळ, आदरणीय अमोल मानकर, संकेत रहाटे, गवई ह्या सर्व जणांचे सर्व सहकारी आणि मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सर्व स्पर्धक. पहिले तर मी आज या पुलवामा हलव्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते. आणि आजचा हा दिवस कुठेतरी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा न करता मातृपितृ दिवस म्हणून साजरा केला पाहिजे म्हणून या युवकांच्या मनात जी कल्पना आली त्याला सर्वप्रथम मी सलाम करते. कारण त्यांच्या मनात ही कल्पना येणं म्हणजे आपल्या भावी पिढीच्या किंवा त्यांच्या भविष्यामध्ये कुठेतरी बदल घडत आहे आणि आमचे युवक हे देशासाठी आणि माता पित्यांसाठी देखील सजग आहेत आणि या देशाची संस्कृती ही चालवत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव हा जोपासला जातो आणि त्याच वृत्तीनं आजची ही मॅरेथॉन स्पर्धा या युवकांनी आयोजित केली आणि त्यांचं मनस्वी प्रथम मी अभिनंदन करते.
की आपल्या देशातील युवक हा सक्षम झाला पाहिजे. तो शारीरिक दृष्ट्या, तो मानसिक दृष्ट्या, तो आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. आणि त्या उदात्त हेतूंनी यांनी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या जळगाव शहरामध्ये नवे परिसरामध्ये देखील या चांगल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पाहिजे. आणि या युवकांना जे प्रेरणा स्रोत आहेत असे आमचे कैलास भोसतीन, संजीव पारवेसतीन यांचे सर्व सहकारी नेहमीच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असते. आमचे मुश्ताक भाईजान असतील, नफीस भाई असतील, प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं नाव घेतलं पाहिजे असंच या सर्वांचं कार्य आहे. पण पुढे या मुलांना हेच सांगणं असं आहे की जेही आज स्पर्धेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असतील किंवा काही आमचे या ठिकाणी जे या ठिकाणी सहभागी झालेले युवक आहे यांना देखील मला सांगावंसं वाटेल की ही स्पर्धा जरी असली तरी इथून पुढच्या काळात देखील तुम्ही याच पद्धतीने तुमचा सराव हा चालू ठेवला पाहिजे. शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम झाले पाहिजेत आणि आपण देखील जवानांसारखं काम आपलं केलं पाहिजे. लाल बहादूर शास्त्री यांनी जो नारा दिला होता आपल्या देशामध्ये जय जवान आणि जय किसान, खऱ्या अर्थानं आपल्या देशाला जर प्रगतीकडे न्यायचं असेल, देशावर जे आर्थिक संकट आलं आहे ते दूर करायचं असेल, तर आपला शेतकरी देखील सक्षम झाला पाहिजे आणि युवक देखील सक्षम झाला पाहिजे. त्याच्या मनामध्ये उमेद निर्माण झाली पाहिजे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना देखील प्रेरणा मिळणार आहे. या सर्व मान्यवर मंडळींचं आणि आम्हाला देखील बोलावलं तर या सर्वांचं कौतुक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन आमच्या कोकाटे सरांनी केलं, त्याचबरोबरीनं या सर्व युवकांनी आमचा देवकर असेल या सर्वांनी गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पुढे देखील असेच सामाजिक उपक्रम तुम्ही घ्यावेत आणि त्यासाठी आमचं सर्वांचं सहकार्य तुम्हाला लाभेल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. की ही जी आयोजन समिती आहे खरं म्हणजे तिचं आपण मनापासून प्रशंसा केली पाहिजे. एका माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही फक्त कल्पना येते किंवा आपण अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला पाहिजे, म्हणजे तरुण पिढीला आज ही प्रोत्साहित करणारी बाब आहे. सुसंस्कृत भारतीय देशामध्ये आपली संस्कृती आज नीतिमूल्यांचा जर अभ्यास केला तर लयात जात आहे. विशेष करून तरुण वर्ग आपण पाहतो अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. परंतु हा जो कार्यक्रम आहे याच्या मागची जर भावना आपण विचारात घेतली तर ती अत्यंत पवित्र आहे. आज प्रत्येक जाती धर्माच्या पालकांसमोर एकच प्रश्न उभा राहिलेला आहे की आपल्या पाल्यांना सुसंस्कृत कसं करायचं, ते आपले आज्ञाधारी कसे बनतील. एक शिक्षक या नात्याने मी पाहतो की अनेक पालक आपल्या समस्या घेऊन येतात आणि त्यांची समस्या असते की बा मुलं ऐकत नाही. आता ही झाली विद्यार्थ्यांच्या लेवलपर्यंतची समस्या. परंतु आज म्हातार वयात जे काही आई वडील आहेत, म्हातार वयात आल्यानंतर त्यांच्यापुढे पुन्हा प्रश्न उपस्थित राहतो की आपले मुलं आपली सेवा करतील की नाही, आपल्याला वागवतील की नाही. म्हणजे भारतासारख्या सुसंस्कृत देशात आपण पाहतो की नैतिक मूल्यांचा किती राज झालेला आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व समस्त आईवडिलांना समर्पित आहे. कारण आजकालची जी परिस्थिती आहे, विभक्त कुटुंब पद्धती आहे, अनेक कारण याच्यावर आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे मुलांचं आईवडिलांप्रती जे प्रेम आहे ते प्रेम कुठंतरी नष्ट झालं.